Hello, students. Welcome back to the e learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I'm Viren Piridi, and we are studying manufacturing processes having the subject code 22446. We are learning unit number four, forming processes. In the previous video, we have studied different types of rolling mills which are used for the rolling operation. In this video, we are going to study one more process that is extrusion. So, at the end of this video, you will be able to explain the extrusion process. Extrusion. Basically, extrusion is a compression process in which the work metal is. फोर्स्ड टू फ्लो थ्रू अ स्मॉल ओपनिंग विच इज कॉल्ड ॲज डाय टू प्रोड्यूस अ रिक्वायर्ड क्रॉस सेक्शनल शेप ॲक्च्युली एक्स्ट्रुजनमध्ये आपण जो वर्कपीस आहे किंवा जो मेटल आहे जे मेटल आहे त्याला एका स्मॉल ॲपर्चरमधनं किंवा एका डायमधून पास करतो फोर्सफुली की जेणेकरून आपल्याला क्रॉ जो क्रॉस सेक्शनल एरिया पाहिजे शेपमधले तो आपण मिळवू शकतो द एक्स्ट्रुजन प्रोसेस इज सिमिलर टू स्क्विजिंग टूथपेस्ट ऑर क्रीम फ्रॉम अ ट्यूब जसं आपण ट्यूबमध्ये आपण जी टूथपेस्ट असते त्या ट्यूबमध्ये मागच्या बाजूने स्क्वीज केलं की त्या होलमधून आपल्याला पाहिजे असणारी टूथपेस्ट बाहेर येते सिमिलरली एक्स्ट्रुजनमध्ये सुद्धा आपण ते मेटल एका डायमधून पास करतो आणि मग त्या डायला जो शेप असेल त्या शेपमध्ये आपल्याला ते वर्कपीस मिळतो Almost any solid or hollow cross section may be produced by extrusion process. As the geometry of the die remains same during the operation, extruded parts have the same cross section. Dies cross section asil, same cross section the extruded parts During the process a heated cylindrical billet. इज प्लेस्ड इन द कंटेनर अँड इट इज फोर्स्ड आउट थ्रू अ स्टील डाय विथ द हेल्प ऑफ रॅम ऑर प्लंजर एका सिलेंड्रिकल बिलेट की जे गरम केलेलं असतं ते बिलेट गरम केलेलं एका कंटेनरमधून एका रॅम किंवा प्लंजरच्या सहाय्याने स्टील डायमधनं पास केलं जातं फोर्सफुली की जेणेकरून त्या स्टील डायचा जो क्रॉस सेक्शनल एरिया असेल जो lotta, शेप आपण त्याच्यामध्ये मेन्शन केला असेल ली तयार केला असेल त्याच शेपचं एक्स्ट्रुडेड पार्ट आपल्याला मिळतो दी प्रोडक्ट्स मेड बाय एक्स्ट्रुजन प्रोसेस आर ट्यूब्स रॉड्स रेलिंग्ज फॉर स्लायडिंग डोअर्स स्ट्रक्चरल अँड आर्किटेक्चरल शेप्स डोअर अँड विंडो फ्रेम्स एटसेट्रा आपल्या ज्या ॲल्युमिनियम विंडोज असतात त्या ॲल्युमिनियम विंडोजचे जे साईडचे चॅनल्स आहेत ते चॅनल्स हा सगळ्यात सोपा आपल्याला लगेच कळण्यासारखा एक्स्ट्रुजनचा एक, एक प्रोडक्ट so, आहे सो अशा पद्धतीचे जे ट्यूब्स आहेत रॉड्स आहेत किंवा रेलिंग्ज असतात वेगवेगळे हे सगळे आपण एक्स्ट्रुजनच्या प्रोसेसने तयार करू शकतो एक्स्ट्रुजन प्रोसेस इज सुटेबल फॉर द नॉन फेरस अलॉयज स्टील अलॉयज नॉन फेरस मेटल्स स्टेनलेस स्टील्स एटसेट्रा extrusion process is carried out on horizontal hydraulic machine press which are rated from 250 to 500 5500 tons in capacity extrusion process can be classified as number one according to the physical configuration like direct extrusion jalapan forward extrusion sudhamanto indirect extrusion jala backward extrusion as a then number 2 according to working temperature it can be hot extrusion or it can be cold extrusion now let us discuss let us discuss direct extrusion so direct which is also known as forward hot extrusion is most widely used and the maximum numbers of extruded parts are produced by this method सगळ्यात जास्ती वापरली जाणारी एक्स्ट्रुजनची ही प्रोसेस आहे किंवा हा टाईप आहे ज्याला आपण डायरेक्ट किंवा फॉरवर्ड एक्स्ट्रुजन असं म्हणतो वी कॅन सी इन द फिगर दॅट द डायरेक्ट एक्स्ट्रुजन प्रोसेस इन विच द रॉ मटेरियल इज अ बिलेट आपण बघूया फिगर नेक्स्ट याच्यावरती अ बिलेट इज हिटेड टू इट्स फोर्जिंग टेम्परेचर अँड फेड इन टू द मशीन चेंबर जे बिलेट आहे जे रॉ मटेरियल आहे ते त्याच्या फोर्जिंग टेम्परेचरपर्यंत गरम केलं जातं आणि त्याच्यानंतर मशीन चेंबरमध्ये घातलं जातं फीड केलं जातं प्रेशर इज अप्लायड टू द बिलेट विथ द हेल्प ऑफ रॅम ऑर प्लंजर विच फोर्सेस द मटेरियल थ्रू द डाय मग हे जे गरम केलेलं मटेरियल आहे किंवा बिलेट आहे त्याला रॅम किंवा प्लंजरच्या सहाय्याने फोर्सफुली त्या डायच्या थ्रू पुढं ढकललं जातं सो हिअर वी कॅन सी द डायरेक्ट एक्स्ट्रुजन प्रोसेस ज्याच्यामध्ये रेड कलरचं दिसतंय ते बिलेट आहे गरम केलेलं आहे आणि मग ते ह्या मशीन चेंबरमध्ये घातलं कंटेनरमध्ये घातलं आणि इथं डाय हा आपण प्लेस केलेला आहे आणि मग डायमध्ये हा जो शेप असेल आपल्याला जसा पुढं पाहिजे आहे तो शेप आपण इथं तयार करून ठेवायचा किंवा तयार करायचा आणि मग रॅमच्या सहाय्याने त्याला हॉरिझॉन्टली पुश करायचं जेव्हा आपण इकडनं फोर्सफुली रॅमला पुश करू तेव्हा ऑटोमॅटिकली हे गरम झालेलं बिलेट या डायच्या कॅविटीमधून बाहेर पडतं आणि आपल्याला त्या शेपचा एक्स्ट्रुडेड प्रोडक्ट मिळा बघायला मिळतो ओके सो सिमिलर ऑपरेशन इज शोन हियर ऑल्सो दॅट दिस इज द बिलेट दिस इज द डाय ब्लू वन हा सॉरी दिस इज ब्लॅक वन इज द डाय आणि ब्लू हा कंटेनर आहे आणि इकडनं रॅमनी आपण त्याला फोर्सफुली पुढं पुश करतोय जेणेकरून गरम झालेलं जे बिलेट आहे ते या डाय कॅविटीमधून पुढे बाहेर पडेल सो दॅट इज डायरेक्ट एक्स्ट्रुजन द लेंथ ऑफ एक्सक्रुडेड पार्ट विल डिपेंड ऑन द बिलेट साईज अँड क्रॉस सेक्शन ऑफ द डाय द एक्स्क्रुडेड पार्ट इज देन कट टू द रिक्वायर्ड लेंथ भली मोठी लेंथ आपल्याला त्याच्यातनं मिळू शकते मग आपल्याला एकदा मोठं लेंथ मिळाल्यानंतर जेवढं पाहिजे ॲक्च्युली तेवढं आपण त्याच्यातनं कट करू शकतो ॲज द रॅम ॲप्रोचेस अ डाय अ स्मॉल पोर्शन ऑफ बिलेट रिमेन्स विच कॅनॉट बी फोर्स्ड थ्रू द डाय ओपनिंग शेवटी जेव्हा जे मटेरियल राहतं ते आपण पुश करू शकत नाही धिस एक्स्ट्रा पोर्शन इज नोन ॲज बट विच इज सेपरेटेड फ्रॉम द प्रोडक्ट ॲट द एंड वेन द बिलेट इज फोर्स्ड टू फ्लो थ्रू द डाय ओपनिंग दर इज फ्रिक्शन बिटवीन द वर्कपीस अँड द चेंबर वॉल्स जेव्हा आपण त्या बिलेटला फोर्सफुली पुढं ढकलत असतो तेव्हा त्या वर्कपीसमध्ये आणि त्या चेंबर जे चेंबर असते ज्याच्यामध्ये आपण ते बिलेट धरलेलं आहे त्याच्या वॉल्समध्ये फ्रिक्शन होतं दिस फ्रिक्शन इज ओवरकम बाय प्रोवाइडिंग ॲडिशनल रॅम्प फोर्स हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा ॲडिशनल रॅम फोर्सनी आपण ओवरकम करू शकतो दिस इज द मेजर प्रॉब्लेम विथ दिस प्रोसेस या डायरेक्ट एक्सट्रुजनमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की आपल्याला ॲडिशनल रॅम्प फोर्स लावावा लागतो टू ओवरकम दिस प्रॉब्लेम ऑक्साइड लेअर इज प्रोवायडेड ऑन द बिलेट ऑर डमी ब्लॉक इज यूज बिट्वीन द रॅम अँड द बिलेट Direct extrusion process is also used to produce hollow or semi hollow sections. Now let us see indirect extrusion. Now indirect extrusion is also called as backward extrusion. In this type the ram or plunger is hollow and as it presses the billet against the back wall of the closed chamber द मेटल इज एक्सक्रुडेड बॅक इन टू द प्लंजर रिवर्स आपण ॲक्शन करतो याच्यामध्ये ओके तर हा जो याच्यामधला जो रॅम किंवा प्लंजर आहे हा हॉलो असतो आणि तो, तो आपण बिलेटच्या अगेन्स्ट बॅकवॉल ऑफ द क्लोज चेंबर फोर्सफुली प्रेस करणार आणि जसं आपण प्रेस करू तसं त्याच्यातनं मेटल बाहेर येईल

यामध्ये आपण काय करायला लागलेलो आहे हा कंटेनर आहे या कंटेनरमध्ये आपण हे सगळं हॉट बिलेट ठेवलेलं आहे आणि हा डाय आहे आणि ह्या डायला हा जो हॉलो प्लंजर आहे किंवा हॉलो रॅम आहे त्यांनी आपण पुश करतोय मग जेव्हा आपण इकडून असं पुश करावं लागलेलो आहे तेव्हा हा डाय आत चाललेला आहे आणि जसा हा डाय आत जातो तसं तसं हे जे हॉट बिलेट आहे हे हॉट बिलेट या डाय कॅविटीमधून अशा प्रकारे बाहेर यायला सुरू होतं सो द सेम प्रोसेस इज शोन हिअर ऑल्सो सो दिस इज द कंटेनर या कंटेनरमध्ये इथं हा बिलेट आहे गरम केलेलं आणि हा रॅम आहे विच इज हॉलो जो पोकळ आहे आणि हा ब्लॅक कलरचा डाय आहे आणि त्या डाय कॅव्हिटीमध्ये ॲक्च्युली आपल्याला जसा शेप पाहिजेला एक्स्ट्रुडेड प्रोडक्टचा तसा आपण शेप तयार केलेला असतो आणि मग जेव्हा आपण हा रॅम्प पुश करणार त्यावेळेस हे हॉट बुलेट या डाय कॅव्हिटीमधून बाहेर येणार अँड वी विल गेट द रिक्वायर्ड एक्स्ट्रुडेड प्रोडक्ट ॲज कम्पेअर्ड टू डायरेक्ट एक्स्ट्रुजन लेस टोटल फोर्स इज रिक्वायर्ड इन दिस मेथड कारण त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल फोर्स लावायची गरज नाही आहे बट द इक्विपमेंट यूज्ड इज मेकॅनिकली कॉम्प्लिकेटेड इन ऑर्डर टू सपोर्ट द पॅसेज ऑफ द एक्स्ट्रुडेड शेप थ्रू द सेंटर ऑफ द हॉलो रॅम जो रॅम आपण वापरायला लागलेलो आहे तो हॉलो आहे आणि त्याच्यातून तो आपल्याला एक्स्ट्रुडेड पार्ट बाहेर मिळतो बाहेर येताना दिसतो आणि म्हणून त्याचं जे इक्विपमेंट आहे ते थोडंसं मेकॅनिकली कॉम्प्लिकेटेड असतं इनडायरेक्ट एक्स्ट्रुजन इज ऑल्सो युजड टू सॉलिड ॲज वेल ॲज हॉलो कॉम्पोनंट्स For producing solid parts, RAM is hollow, whereas for producing hollow parts, the RAM is solid. Okay. Now let us see the difference between the two: direct extrusion and indirect extrusion. Number one, in this direct indirect extrusion process, the RAM of the machinery moves and forces billet through the die की रॅम आपण रॅमच्या सहाय्याने ते बिलेट ढकलतो पुढं वेअर ॲज इन केस ऑफ इनडायरेक्ट एक्सक्रुजन द डाय मूव्ज बॅकवर्ड अँड फोर्स इज अप्लायड थ्रू द डाय तो डाय मागे सरकतो आणि त्या डायमधनं ते ॲक्च्युली एक्सक्रुडेड पार्ट बाहेर येतो डायरेक्ट एक्स्क्रुजन इज ऑल्सो नोन ॲज फॉरवर्ड एक्स्क्रुजन वेअर ॲज इनडायरेक्ट एक्सक्रुजन इज ऑल्सो नोन ॲज बॅकवर्ड एक्स्क्रुजन नंबर थ्री द फोर्स रिक्वायर्ड टू रिलीज द बिलेट आउट ऑफ द एक्सट्रूडेड एक्सट्रूडर इज मोर दॅन दॅट रिक्वायर्ड इन द इनडायरेक्ट एक्स्ट्रुजन कारण त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो ओवरकम करण्यासाठी जास्ती फोर्स रॅमला द्यावा लागतो इनडायरेक्ट एक्स्ट्रुजन प्रोसेसमध्ये मात्र तसं काही नाही आहे त्यामुळं Compared to direct extrusion, the force required is less in case of indirect extrusion process. Number four, in this process, material wastage is more compared to indirect method. And in indirect extrusion process, the material wastage is less as compared to direct method. Number five, the frictional forces are relatively high due to the fact that the billet must travel. द एंटायर लेंथ ऑफ द कंटेनर त्या बिलेटला त्या कंटेनरची पूर्ण लेंथ ट्रॅव्हल करायला लागत असल्यामुळं फ्रिक्शनल फोर्सेस हे जास्ती असतात कारण याच्यामध्ये डाय कुठंही हालत नाही डाय इज ॲट अ फिक्स्ड पोझिशन बट वेर ॲज इन इनडायरेक्ट एक्स्ट्रुजन प्रोसेस धिस मेथड एलिमिनेट्स नियरली ऑल द फ्रिक्शनल फोर्सेस देर आर व्हेरी लेस फोर्सेस फ्रिक्शनल फोर्सेस इन केस ऑफ इनडायरेक्ट एक्स्ट्रुजन प्रोसेस and the two figures we can see ki jacha madhe donitla farak disu okay so that is about the uh, direct extrusion and indirect extrusion processes let us see a video on this the primary type of hot extrusion is direct or forward extrusion indirect extrusion the hot billet is loaded into a thick wall container and forced through an extrusion die secured in a holder. The force for extruding is applied by a ram along with an intermediate reusable dummy block. Metal flow from the die is in the same direction as the forward motion of the ram. Since the surface of the billet length slides along the wall of the container, Extrusion force depends on the friction between the billet length and the container and the material. The friction portion of the force can be reduced by using lubrication. Force increases rapidly as the billet is upset to fill the container, then increases further as breakthrough force before extrusion begins. Upon breakthrough, the force declines as billet length decreases until a minimum force is reached. As the billet thins, the force rapidly rises again to continue metal flow radially toward the die opening. Resistance to deformation or force requirements increase markedly as the thickness of the butt or unused billet portion decreases. Hot extrusion is most commonly performed on horizontal hydraulic presses. Hot extrusion presses are usually rated in force capacity, which translates to the amount of pressure applied to the billet. That pressure depends on billet material and temper, its cross section and complexity, length and temperature, extrusion speed and reduction or extrusion ratio. The extrusion ratio equals the cross sectional area of the container liner divided by the cross sectional area of the die openings. now what are the advantages of this extrusion process number one it is low cost per part it is having flexibility of operations in hot extrusion post excluded ex execution alternations alterations are easy because product is still in heated condition the number four continuous operation it is a continuous operation then we can have high production volumes there are many types of raw materials that can be used for this extrusion process then we can have good mixing compounding of different materials is possible in case of extrusion the surface finish obtained is also good and lastly it is having good mechanical properties obtained in cold extrusion process

then high initial cost setup initial cost he just talking about the applications electrical wires bars and tubes are some of the items produced by the hot extrusion collapsible tubes gear blanks aluminum cans cylinders are some of the items those are produced by cold extrusion that is all about the extrusion process so in this video we have seen extrusion process in detail that completes our unit number 4 so in the next video we will start with unit number 5 that is the last unit joining processes till then thank you for watching and take care